जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बसा गीता झाली का तुझी सगळी कामं? हो बरं झालं मी आज ऑफिसला नाही आले. बँकेची खूप कामं अडकली होती खूप दिवसापासून ती उरकली. मी बोलले होते ना तुला. काय चाललंय ताई? हे काय खोबरं खवतीये. ताई ऑफिसमध्ये सगळं व्यवस्थित ना? अगदी व्यवस्थित, काही काळजी करू नकोस. तुम्ही दमला असाल ना ते घ्या पाणी. तुमच्यासाठी चहा टाकू किंवा थंडगार सरबत चालेल? आज इतकी सेवा का? ताई आपल्याच घरी आली आहे ना मी नक्की. आणि हा राजेशच आहे ना? हो तुम्ही अगदी बरोबर घरी आला आहात आणि मी राजेशच आहे. राजेश आज ते राज वगैरे नाही आहे का? त्याला आज सुट्टी दिली. काय झालं अचानक? ही वादळापूर्वीची शांतता आहे. काहीतरी घोळ घातला असणार. नाही तसं काही नाहीये मा. ते माते तसं काहीच नाहीये. हो का? मी तुला खोबरं किसून देऊ माते? अरे बापरे आज सूर्य कुठून उगवलं? नक्की पूर्वे ना? हो पूर्वेकडूनच उगवलाय. तो पश्चिमेकडनं तेव्हाच उगवेल जेव्हा मी एक मोठा ऍक्टर होईल. हा बस बस चल हे घे खोबरं खाऊन दे चल. हो हो दे. म्हणता काय आज आदित्यने काही त्रास बिसले ना दिला ऑफिसमध्ये? नाही नाही तो आता काही त्रास देणार नाही. त्याला माझी आणि वासू भाऊजींची खरंच खूप गरज आहे. चला म्हणजे आता तुम्हाला काही त्रास नाही है ना? नाही म्हणजे त्रास असं नाही पण आदित्यला ना सतत जाणून घ्यायचं असतं की मी कुठे राहते. माझ्या डोक्यात नेमकं काय चालू आहे मी काही प्लॅन तर करत नाहीये ना. तो स्टाफलाही विचारत असतो मी कुठे राहते. वासूभाऊजींनाही विचारलं त्याने आणि आता मी येताना तर त्याने मला चक्क विचारलं की मी तुला घरी सोडू का. भीती वाटली असणार त्याला. हा आणि तसं झालंच पाहिजे. घाबरलंच पाहिजे त्याने. मधुरा कुठे आहे? अगं मी आले ना तेव्हाच नव्हती ती. पहिली माझी ओवी ग खोबऱ्याच्या वाटीला. अरे गातो काय काम कर. अशी अचानक कशी गायब झाली? दुसरी माझी ओवी ग. ए गप मधुरा कुठे गेली? म्हणजे मधुरा घरातून गेली तेव्हा कोणी होतं का घरात? तिसरी माझी ओवी ग. ए बाळ ए बाळ ऐक ना मधुरा कुठे गेली? चौथी माझी ओवी ग. पाचवी माझी ओवी गा.